गिरीश बापट अनंतात विलीन झालेत पुण्यातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत शासकीय इतमामात बापटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्या निधनामुळे भाजपात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलेली आहे शिंदे आणि फडणवीसांनी काही वेळापूर्वी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं शरद पवार मुंबईत होते तेसुद्धा त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच पुण्याला रवाना झाले तिथं त्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं एक अजात शत्रू अशी गिरीश बापटांची ओळख होती पाच वेळा कसबा या मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले होते आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक पदापासून करणाऱ्या बापटांचा बहात्तर वर्षांचा जीवन प्रवास आज संपला